पावसाळ्यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करायच्या कामांचा आढावा आज आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी घेतला पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करावी नाल्यातून काढण्यात आलेला गाळ त्वरित उचलण्यात यावा आणि मुख्य ड्रेनेज लाईनमधील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यात यावा अशा सूचना आयुक्तांनी सर्व आरोग्य निरीक्षकांना दिल्या पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभागामार्फत होणाऱ्या कामासंदर्भात आज आयुक्त मलिनाथ कलशेट्टी यांनी सर्व आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली या बैठकीला आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार उपस्थित होते शहरातील सर्व नाले आणि चॅनेल पावसाळ्यापूर्वी सफाई करून घ्यावेत पोकल्यांच्या सहाय्यानं जयंती आणि गोमती नाल्यातून गाळ काढण्याच्या त्यांनी सूचना केल्या वर्कशॉप विभागानं नालासफाईसाठी जेसीबी डंपर आणि वाहन चालक कमी पडू देऊ नयेत पवडी आणि पाणीपुरवठा विभागांना पावसाळ्यापूर्वी आपली कामं पूर्ण करावीत असे आदेश आयुक्तांनी दिलेत पावसाळ्यामध्ये मलेरियाची आणि डेंग्यूची साथ उद्भवू नये म्हणून आतापासूनच मॅलिथियॉन औषध फवारणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या त्याचप्रमाणे आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांचा आरोग्य सुस्थितीत रहावं यासाठी आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काळजी घ्यावी असे आदेशही आयुक्तांनी दिलेत जे सफाई या कामालासुद्धा गती आणलेली आहे कारण पावसाळ्याला दीड सव्वा महिना दीड महिना राहिलेला आहे आणि तसंच जयंती नाला हा ह्याचासुद्धा स्वच्छता मोहीम आपण हाती घेतलेलं आहे सध्या लोकसहभागातून एक पोकलेन महानगरपालिकेचे दोन पोकलेन काम करतात आणि महानगरपालिकेकडून इतर जी सी पी आणि लोकसभागृहातून आपण त्या ठिकाणी गाळ जो आहे तो बाहेर काढण्याचं कामसुद्धा आपण हाती घेतलेलं आहे आणि तसंच फवारणी हे पब्लिक प्लेसेस जे आहे सोडियम हायपोक्लोराईडनं फवारणी आणि तसंच आमची नियमित जी आपण फवारणी करतो आहे डास निर्मूलनाची त्याचीसुद्धा आपण काळजी घेतो की कुठलाही परत डेंगू वगैरे असे सुद्धा आजार होता कामाने